वातावरण येते मग. पण बस आम्ही आता रूम मध्ये, आम्हाला इंडियन एम्बेसीने सांगितलंय की रूम मध्ये राहा तुम्ही, अच्छा कुठे काही फिरू नका स्ट्रीट वर. सकाळी बोलणं झालं तर संग म्हणलं तुम्ही नका काळजी करू, पण माणसाला काळजी वाटतेच ना, मुलं लांबीत बनल्या. माझी एवढीच इच्छा आहे का त्याने इकडं भारतात सुखरूप यावा म्हणून, बस एवढंच. एवढा आम्हाला आवाज येतोय, एरोप्लेनवरून जातात ना ते पण समजतंय, मोठा आवाज होतोय, असा म्हणजे भीती आहेच ना. रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आहे आणि इकडे पुण्याच्या शिरूर मधल्या या पालकांच्या जीवाला घोर लागलाय. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेली त्यांची मुलं संकटात सापडली आहेत. सांगितलं बाहेर काय पडू नका, आतमध्येच आहे ती हॉस्टेलमध्ये. आज काल काय त्यांनी खरेदी केलं नाही तेवढंच, आज सगळं बंद झालेलं आहे तिकडं. 5-6 दिवसाचं भरून ठेवलं आहे बिस्किटं वगैरे. असं पहिल्यांदाच गेला असं कुठे बाहेर शिकायला की याच्या आधी कुठे शिकायला गेला? याच्या आधी फक्त लातूरला होता, याच्या आधी बाहेर नव्हता. ही पहिलीच वेळ इतक्या लांब जायची. क्यू मध्ये सुरू आहे आणि सगळीकडे सुरू आहे तसं अटॅक. कारण की आता काही मिनिटांपूर्वी आम्हाला बॉम्बचे आवाज आले होते ना इथं. आमच्या घरात परिस्थिती परास, कसं काय कोणी हरवले वाणी झाले आमच्या घरात. आमचा एकुलता एक मुलगा इतक्या लांब आहे, शब्द सुद्धा बोलू शकत नाही मी. असं आहे कालपासून झोप नाही, ते पाहते ना टी व्हीला, सारखंच झोप येत नाही, सारखा चारा नजर पडतोय, डोळ्यासमोर दिसतोय, कधी भेट होईल असं वाटतंय. हो हो, सगळे तणावात आहे आम्ही. पहिलीच वेळ आहे आमची मुलगा लांब जायचा इतक्या. पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या टाकळी हाजी गावातले 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेत. युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च भारतापेक्षा कमी असल्यामुळे मुलांना तिथे पाठवल्याचं पालक सांगतात. हे सगळे पालक युक्रेनमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्याशी फोनवरून शक्य तसा संवाद सुरू आहे. मुलं सांगतायत की ती हॉस्टेलमध्ये सुखरूप आहेत. तुमच्या मुलाचं नाव काय आहे, तो कधी गेला होता युक्रेनमध्ये आणि कशासाठी गेला होता? माझ्या मुलाचं नाव विशाल विलास उचाळे. तो साधारणतः 7 डिसेंबरला युक्रेनला गेला होता MBBSचं शिक्षण घेण्यासाठी. तो युक्रेनमध्ये गेलेला आहे. तुमचं काही बोलणं झालं आहे आत्ता त्याच्यासोबत? काय म्हटला, तिथली काय परिस्थिती काय सांगितलं आहे? हो, माझं बोलणं झालं होतं थोड्या वेळापूर्वी. तर तो सध्या म्हणलं आम्हाला सध्या आता 8 दिवस पुरेल इतकं अन्न आम्ही सध्या आणून ठेवलं आहे, पण सध्या परिस्थिती थोडीशी अवघड आहे, आम्ही काय बाहेर पडायला आम्हाला सांगितलं नाही त्यांनी. फोनवर बोलणं होतं आहे, त्याला येता येत नाही आहे. काय नेमकी परिस्थिती इथल्या सगळ्याची, कारण शिरूरमधले अनेक विद्यार्थी तिकडे आहेत, सगळ्या पालकांची काय आत्ता सध्या परिस्थिती आहे? पालकांच्या सगळ्या चिंतेमध्येच आहे पालक सध्या. सगळ्यांना वाटतं लवकर विद्यार्थी यायला पाहिजे माझ्या देशामध्ये. आम्ही कारण सगळ्यांनी संघच पाठवलेली मुलांना, 8 मुलं आमचे बरोबर आहेत, 2 मुली आहेत, 6 मुलं आहेत, असं आमच्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांना पाठवलेले. त्यामुळे सगळे एकत्र असल्यामुळे थोडीशी चिंता कमी आहे, पण चिंता वाढलीच. कारण काय होईल आता, युद्ध कधी काय होईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे फक्त आमचं बोलणं होतं आता त्यांच्याशी, बाकी दुसरं काय होत नाही. आता युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे भीती वाटत. तुमचं काय बोलणं झालं, तुमच्याशी काय त्याचं बोलणं होतंय सध्या? काय नाही, सकाळीच बोलणं झालं, परत नाही बोलणं झालं. मग त्याच्या पप्पा संगच बोलत होता तो. काही अंदाज होता, त्यांनी काही सांगितलं तुम्हाला? हो हो, थोडासा अंदाज होता, पण इतक्या मोठ्या प्रमाणात असं काय होईल असं काय वाटत नव्हतं. म्हणजे थोडंफार होईल काहीतरी युद्ध, पण बाबा इतकं मोठं होईल असं काय वाटत नव्हतं. त्यामुळे एवढी चिंता नव्हती वाटत, पण आता काय सगळीकडेच अटॅक व्हायला लागल्यामुळे थोडी चिंता वाटायला लागली. आपल्या शहरातली काय परिस्थिती आहे? तर बोलला तसं म्हणलं कसं बघ, काय काळजी करू नका म्हणलं सध्या भाऊ. म्हणजे आम्हाला काय तसा त्रास नाही कायचा, आणि बाकी काय सगळी परिस्थिती जे जनजीवन तिथलं आहे ते सगळं सुरळीत चालू आहे. लोक कोणी अजून बाहेर पडत होतोपर्यंत, पण आत्ता सकाळपासून जर थोडंसं सगळं बंद झाले, लोक सगळे म्हणजे जे काय आपल्या आडवसं जे सामान लागत ते सगळे खरेदी करायच्या म्हणजे पाठीमागे लागले. तर बाबा जितकं अन्नधान्य आपल्या पुरवलं एवढा साठा लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. आपली इंडियन जी मुलं आहे त्यांनी आपले 8 दिवस पुरवून एवढं साठा त्यांनी केलेला आहे, आणि बाकी यांना 2 याच्यामधले आहे ते एक बंद केले बाकी सगळ्यांनी. बाकी यांनी सगळं घेऊन ठेवले सगळं सामान. कळलं होतं की तिथे जेव्हा आपण फोनवर बोललो त्याच्याशी, तर म्हटलं की काही स्टोअरमध्ये भारतीय लोकांना जाऊ देत नव्हतं. हे ना, ते त्यांनी सांगितलं असं म्हणले आम्हाला आतापर्यंत होतं चालू, पण नंतर आपल्या बाहेरचे जे मुलं आहेत इंडियन मुलं त्यांना त्यांच्यासाठी बंद केले सगळं. फक्त त्यांना त्यांच्या नागरिकांसाठी त्यांना ती सुविधा ठेवायची, त्याच्यामुळं यांनी थोडं थोडं आपलं घेऊन ठेवले. आणि तुम्हाला काय सांगितलं कॉलेजने किंवा तिकडनं?
एम्बसीनी या विद्यार्थ्यांनी फोनवरून बीबीसी मराठीला सांगितलं की लष्करी कारवाया सुरू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सगळ्यांना हॉस्टेलमध्येच राहायला सांगितलंय आणि वेळ पडली तर मेट्रो टनेलमध्ये जाण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात. आपली मुलं लवकरात लवकर मायदेशी परततील याची आस आता या पालकांना लागली आहे.